महानगरपालिका प्रशासन जाणून बुजून कल्याणपूर्वच्या विकास कामांमध्ये दुर्लक्ष करीत असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महानगरपालिकेच्या बेतल कारभारामुळे काही दिवसांपूर्वी दोन नागरिकांना जीव गमवावा लागल्यानं त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची असून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या बेतल कारभाराविरोधात आमदार गणपत गायकवाड यांनी बुधवारी शिवाजी चौक येथे उपोषणास सुरुवात केली. यावेळी महानगरपालिकेच्या कारभाराला त्रस्त झालेल्या असंख्य नागरिकांनी महानगरपालिका आणि आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करत आयुक्तांच्या बदलीची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कल्याण पूर्व भागातील विकास कामांसंदर्भात उदासीन असून कल्याण पूर्वेतील सिद्धार्थनगर येथील स्कायवॉकचं काम गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम मे 2016 पर्यंत पूर्ण करून स्कायवॉक जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेने लेखी कळवलं होतं. जानेवारी 2017 सुरू होऊनही अद्याप स्कायवॉक जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. पुणा लिंक रोडवरील विठ्ठलवाडी स्टेशन जवळील संजय गांधी नगर मधील नागरिकांची घरे ही बाधित होऊन त्यांचे संसार रस्त्यावर आले आहेत. तेथील नागरिकांचं पुनर्वसन करण्यासाठी महानगरपालिकेस 4 स्मरणपत्र देऊनही अद्याप तेथील नागरिकांचं पुनर्वसन केलेलं नाही. 2016 जनवरी 1 तारीख पुणा लिंकिंग रोड में संजय गांधी नगर वाली का पूरा झोपड़ा पट्टी तोड़ दिया. राठौर साहब ने बोला 3 महीने में हम जाके देते. बोला 3 महीने के बाद हम जाके पूछे तो क्या बोला. राठौर साहब ने बोला हमको रेलवे ने अटका दिया, हम जाके नहीं दूंगा. बोला हम कुलकर्णी साहब को मिला, उबली साहब को मिला, वरेंद्र साहब को मिला, सोच साहब को मिला, तो राठौर साहब साइन करके दिया तो हम देने को रेडी है बोलता है. इसलिए धन्यवाद संजय गांधी क्योंकि हमारा घर थोड़ा जनवरी 2 तारीख को थोड़ा है. कोर्ट के बाद में बोला 3 महीने का अंदर देगा. बोला हमको 3 महीने का है. अभी 1 महीना हो गया. अभी हम लोग को अभी तक दिया नहीं. हमको रूम दो. हम लोग बोर्ड में पढ़ा है. हम लोग का बच्चा लोग 16-17 का लड़की लोग वो भी ऐसा बोर्ड में पढ़ा है. हम लोग क्या करेगा. रूम दो. रूम नहीं है तो हम लोग को फिर भी जाएगा तो हम लोग क्या करेगा. घर तुझे आले आता माला दोस्त आला माला आम्हाला घर पाहिजे आहे की आम्हाला काय सोय हम लोग को साहब बोला कि मतलब राय बोले और घर शांति रहो. बोला कि हम मतलब 3 महीने के अंदर मैं रूम आपको मैं दूंगा. आप जो आप जगह खाली कर दीजिए. मैं हम लोग अपने आप जगह खाली कर दिया वहाँ से. खाली करने के बाद हम लोग 13 महीने हम लोग बैठे रोड में बैठे हैं. हमारे परिवार बाल बच्चे सब रोड पर बैठे सब. हम कितना भाड़ा भरेंगे. हमारे पास इतनी शक्ति नहीं कि हम भाड़ा भर सकें रोड पर. और यही हम लोग की उपासना की मैं बैठा हूँ. जब तक हमको घर नहीं मिलेगा हम यहाँ से जाएंगे नहीं. और जब तक गायकवाड़ साहब अंतर बैठे हैं उनके साथ हम लोग बैठेंगे. जब तक उनका मतलब हम लोग का फतवा नहीं होएगा हम लोग यहाँ से उठेंगे नहीं. कल्याण पूर्वतील गीता हरकिशन दास दलाल रुग्णालय 24 तास कार्यरत करून येथे प्रसूती विभाग कार्यरत करणे, रुग्णालयातील गाळे सेवाभावी संस्थांना देऊन जेनेरिक मेडिकल स्टोअर्स आणि सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून देणे याबाबत 3 स्मरणपत्रे देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य या प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. नागरिकांना दूषित पाणी पुरवठा तसेच ड्रेनेज लाईन सक्शन पंप सुरू नसल्यामुळे रस्त्यावरील चेंबर्सवरील झाकणे न बसवल्यामुळे या परिसरात अनेक जीवघेणे आजार बळावले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. कल्याण पूर्वातील आशियाई या प्रभागातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कोणतीही कारवाई न करता अव्वाच्या सर्व पाणी बिल पाठवून नागरिकांचा छळ करण्यात येत असल्याचं आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं. या उपोषणास
आमदार गणपत गायकवाड यांना कल्याण पूर्वेतील नागरिकांचा मोठा पाठिंबा लागला। कल्याण पूर्वच्या विविध मागण्यांसाठी आज इथं बघा उपोषण करावं लागलंय। कल्याण डुंबरी महानगरपालिका नेहमीच कल्याण पूर्ववर्ती अन्याय कार्यकर्त आहे, दुजा भाव निर्माण करते। कल्याण पूर्वमधून टॅक्स वगैरे सर्व तेवढंच भेटत असताना सुद्धा कल्याण पूर्वमध्ये सुविधा नाही। कल्याण पूर्वचा स्कायवॉक हा मागच्या मे महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे होता, आता दुसऱ्या वर्ष उगवला तरी त्या स्कायवॉकचं उद्घाटन होत नाही। तसंच दादासाहेब गायकवाड क्रीडांगण याच्यासाठी मी 2013 निधी दिलेला होता, पाच 2017 आलं तरी तिथे 25% सुद्धा काम झालेलं नाही, म्हणून त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी माझी मागणी आहे। तसंच आशेगा गावामध्ये आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा होत आहे, त्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे। काही ठिकाणी पाणी येत नाही तिथे पाण्याचे राईन टाकल्या पाहिजेत। तसंच गुणागीत रोडमध्ये काही गरीब लोकांची घरं तुटली आहेत आणि त्या लोकांना आयुक्तांनी महानगरपालिकेच्या लोकांनी येत्या 3 महिन्यामध्ये घरं देतो म्हणून सांगितलं, आश्वासन दिलेलं होतं आणि त्यांची घरं तोडली गेली, पण आता 2 वर्ष होत आली तरी त्यांच्या घरांचा अजून पत्ता नाही, त्यांना कुठेही घर दिलं नाही, त्यांना राहायचा बंदोबस्त केलेला नाही, त्यांना राहण्यासाठी घरं द्यावीत। तसंच हजीबागंग रोडचा येणाऱ्या 11 फेब्रुवारीला हजीबागंग बाबाचा उरुस आहे आणि त्यासाठी तिथला रोड जो आहे तो रोड बंद गरजेचा आहे। मागच्या 6 महिन्यामध्ये 2 ॲक्सिडेंट झाले आणि 2 ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही माणसं मृत्यूमुखी पावले, तर आयुक्तांवरती सगळं माझी आयुक्तांची जिम्मेदारी आहे आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा विविध प्रकारच्या माझ्या मागण्या आहेत। ह्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत, ज्या आश्वासन देऊन पूर्ण होतील, बाकीचे जे लगेच कामं सुरू करता येण्यासारखी ती लगेच सुरू केली पाहिजेत। तसंच स्कायवॉक झालं, आशेगा गावच्या पाईपलाईन ज्या आहेत त्यांचं कनेक्शन जॉईंट करून देणं, अशा ज्या सुविधा चालू केल्या पाहिजेत आणि बाकीचं आश्वासनं दिलेली आहेत मला, पण ती आश्वासनं पूर्ण करतील का नाही करतील या आयुक्तांवरती मला विश्वास वाटत नाही, कारण या आयुक्त सांगतात एक आणि करतात एक असे आयुक्त आहेत आणि ह्यासाठी मी उपासनाला बसलेलो आहे। सर्व लोकांनी मला मदत केली आहे, मीडियाने मला मदत केली, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो।